त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सिरेनबाई आणि प्रमोद सर या दोन मान्यवरांनी उठून अध्यक्ष महेंद्र गुरव यांचं सत्कार यांचा करायचं आहे. बॅक टू किशोर. बबन सरांनी, बबन गुरव सरांनी कृपया मंचावरती यायचे. हनुमान मंडळाचे अध्यक्ष आहेत. कवरच्या दिशेला खेळल्या गेलेला स्ट्रोक, सेमीफायनलची सुरुवात झालेली आहे. मंदिर म्हटलं की गुरव हे आलेच, आणि बबन गुरव यांचा होणारा सन्मान आमच्या सर्वांसाठी अभिमानाची बाब की आज मास्टर चषकामध्ये त्यांची आम्हाला साथ मिळत आहे. कुठलंही गाव असू दे, जर मंडळ जर मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये देवाचं एखादं कार्य करायचं असेल तर पहिलं आमंत्रण गुरुवांना मिळतं. बबन दादा, आपलं हार्दिक स्वागत, आणि आपण हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. वळूया सामन्याकडे, जेथे 3 धावा झालेल्या आहेत 0 गड्यांच्या मोबदल्यात. चंद्रकांत आणि किरण यांची जोडी. नाणेफेकीचा कौल जिंकला कांदिवली असंघाने. निर्णय घेतला पहिला क्षेत्र रक्षणाचा. आमंत्रण दिलं गेलं संघ मालवणी अच्या फलंदाजांना. चंद्रकांत आणि किरण यांची जोडी मैदानावरती. पुढे सरसावत, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव. जर आज कांदिवली संघावरती विजय मिळवायचा असेल मालवणी संघाला, तर पार्टनरशिपला फार मोठं महत्व राहील. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये मोठ्या धावा जरी आलेल्या नसतील किंवा नाही आल्या तरी चालेल, पण पार्टनरशिप सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये होणं फार गरजेचं. पुढचा चेंडू कल्पेश यांचा. बॅटच्या कडेपासून फारसा दूर राहिलेला नव्हता हा चेंडू. चांगली सुरुवात कांदिवली असंघाची. धावसंख्या या पहिल्या 4 चेंडूंवरती झालेली आहे, ती म्हणजे 4 बॅलन्स सुरुवात दोन्ही संघाकडून. या तिसऱ्या सत्रामध्ये आम्हाला साथ देण्यासाठी मैदानावरती उपस्थित असलेल्या सर्व कोळी आगरी बांधवांचं हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र बादची संधी आणि रनआउटची संधी. असंघाला लागलेला आहे या पहिल्या सेमीफायनलच्या पहिल्या षटकामध्ये. 4 धावा 1 गडी बाद चंद्रकांत पवेलियनमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले नवीन फलंदाज सचिन. पुढचा चेंडू पुढे सरसावत मिडविकेटच्या क्षेत्रात. कडा प्रहार, 1 बाउंस ओव्हर द रोप, मास्टर चौकार. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करेल. 1 2 3 4 5 6 7 8 पावलांची रनअप घेऊन आपल्या बॉलिंग मार्क्स श्रीपाद यांनी अजून जमिनीवरती ठळक केला. स्ट्राईक वरती सज्ज होतोय तो म्हणजे सचिन. सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना. राउंड द विकेट, माफी असावी, ओव्हर द विकेट.
चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वन आणि पाच प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात होते. हा झेल टिपणाऱ्या यतीन यांनी ही झेल घेतल्यानंतर आपले पाऊल तपासून पाहिले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बाउंड्री लाईनच्या आत त्यांचे पाऊल होते. बाद झालेले आहेत फलंदाज, दोन गडी बाद, धावसंख्या मालवणी अ संघाची प्रथम फलंदाजी करताना 8, किरणची 7 देण्यासाठी आलेले सचिन सुद्धा पवेलियनमध्ये पोहोचलेले आहेत. धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला धावा वाढल्या नाहीत पण विकटांची संख्या वाढली. स्ट्राईकवरती आलेले मजबूत फलंदाज आहेत जितेश. स्क्वॉड लेगच्या दिशेला खेळला गेलेला हा पूल स्ट्रोक चेंडू हातातून निसटला. दोन धावा मिळालेल्या आहेत मालवणी असंघाला. दोन धावांनी धावसंख्या झालेली आहे दुहेरी म्हणजेच 10. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कोळीआगरी बांधव आपल्या लाडक्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी दिसत आहेत. जितेश ऑन स्ट्राईक. श्रीपाद यावाला मात्र चेंडू हवेत. शॉर्ट मिड विकेट. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू पोहोचलेला आहे. दोन धावा मिळतील. यतीन यांनी चेंडू रोखला आणि दोन धावा मात्र रोखू शकले नाहीत. धावा 12 दोन गड्यांच्या मोबदल्यात. बऱ्याच वेळेला मास्टर खेळाडूंमध्ये आपण पाहतो की जास्तीत जास्त खेळाडू हे मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात, कारण की जर धावसंख्या जास्त कमावण्याची असेल तर कमीत कमी थकणं हे गरजेचं समजतात. सिंगल्स डबल्समुळे जास्त थकवा जाणवतो, त्यामुळे जेव्हा स्ट्राईक मिळते तेव्हा फलंदाज हे मोठे स्ट्रोक प्रयत्न करतात, जेणेकरून एनर्जी जी आहे ती वाचवण्यात येते. पण बरेच फलंदाज असे सुद्धा आहेत की ज्यांचा विश्वास सिंगल्स आणि डबल्समध्ये जास्त असतो. जितेश यांचा विश्वास मोठ्या स्ट्रोक्समध्ये आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू एक नजर जितेश यांनी अंपायरकडे रोखली आणि मनामध्ये हीच अपेक्षा होती की हा वाईड आहे की नाही. अंपायर यांचे बंद हात पाहून यावरती तर त्यांचा विश्वास पटला की ही लीगल डिलिव्हरी आहे. 12 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात, दोन चेंडू शिल्लक. त्या क्षेत्रामध्ये जर चेंडू पोहोचत असेल तर धावा डिक्लेअर मानल्या जातील. धावा मिळतील एक, फक्त एक धाव. धावसंख्या पोहोचेल 13 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक गतिशील. मालवणी विरुद्ध कांदिवली उपांत्य फेरीचा सामना म्हणजेच सेमीफायनलचा सामना. मनोरीचे चाहते टीव्ही स्क्रीनवरती आणि मनोरीचे खेळाडू हा सामना सप्ताह मैदानावरती एकाग्रतेने पाहत आहेत. प्रत्येक खेळाडू विरुद्ध कुठल्या प्रकारची रणनीती असावी ही रणनीती इनास पावले यांच्या डोक्यामध्ये आता ठरत आहे. या खेळाडू विरुद्ध अशा टप्प्याची गोलंदाजी, त्या खेळाडू विरुद्ध येथे फील्ड प्लेसमेंट, असेच विचार इनास पावले यांच्या मनामध्ये घुंगावत असतील. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या मोबदल्यात 13 13-2 म्युझिक. धाव संख्या 13 दोन गड्यांच्या मोबदल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर. ज्या आमच्या कोळीआगरी बांधवांची जी जहाज समुद्रामध्ये आहे त्या जहाजावरती जे माझे साथी आहेत ते आपल्या मोबाईलचं नेटवर्क येत आहे की नाही ही त्यांना चिंता. मालवणीचे जे कोळी बांधव आहेत, कांदिवलीचे जे कोळी बांधव आहेत, मनोरीचे कोळी बांधव नेटवर्क मिळू दे हीच ईश्वराची वंदना करतायत, कारण की आपल्या लाडक्या संघाला ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून
स्पर्धा जिंकता यावी हेच आणि ते क्षण आम्हाला पाहता यावे हेच त्यांच्या मनात. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 for 2 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 दोन षटकं येथून शिल्लक आहेत. मालवणी संघाच्या खेळाडूंमध्ये चर्चा हीच असेल की 30 कमी पडतील 30 झाले तर पुरेसे ठरतील की 40 जमवावे लागतील. माझ्यामध्ये 40 मिनिमम मालवणीला जमवावेच लागतील. यतीन ओव्हर द विकेट सुरुवात. यावेळेला मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क नाही पण अजूनही एक मात्र कळत नाहीये की बाद कुठला खेळाडू आहे. बघा फलंदाज कुठला बाद आहे ते कॉमेंट्री बॉक्स मधून ठरवणं थोडंसं मुश्किल होतंय. अंपायरची सुद्धा हीच चर्चा आहे. क्रॉस झालेत की नाही त्याबद्दलची चर्चा आहे. नॉन स्ट्राईक यतीन मात्र निर्धास्त आहे. त्यांना आपल्या गोलंदाजीसाठी गोलंदाजीवरती विश्वास आहे. फलंदाज कुठलाही येऊ दे, मी मात्र अचूक टप्प्यावरतीच गोलंदाजी करणार आहे. 3 फलंदाज एकत्रित मैदानावरती उभे आहेत. 1 फलंदाज वाट पाहत आहे की कोणाला आउट दिलं जाईल. त्या पद्धतीने मी पवेलियनच्या दिशेने वळेन. धावसंख्या धावफलक सुद्धा त्याच निर्णयाची वाट पाहत आहेत. किरण यांना परतावं लागलंय. कपाच्या टोकाला पोहोचलं आणि किरण यांना बाद व्हावं लागलं. धावसंख्या झालेली आहे 13 3 गड्यांच्या मोबदल्यात 2.1 धाव. आता ते बिस्किट काढण्यासाठी बोट थोडस वळवावं लागेल आणि मैदानावरती धावा कुटण्यासाठी थोडस वळवलेलं बोटच आपल्याला लागणार आहेत. विचार थोडेसे बदलावे लागणार आहेत. आक्रमकता दाखवावी लागणार आहे. आता संत गतीनं फलंदाजी करून उपयोग नाही. स्टॉक गोडाऊनमध्ये ठेवून उपयोग नाही. मालाची खरी किंमत बाजारामध्ये असते, गोडाऊनमध्ये नाही. मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. अशा पद्धतीनं मिड विकेटच्या वरून निशाणा साधला. मैदानाबाहेर मास्टर षटकार. षटकार, मास्टर षटकार आणि फलंदाज होते जितेंद्र. जितू या नावाने प्रसिद्ध आणि मालवणी संघाचा प्रत्येक चाहता म्हणतच असेल मनामध्ये जितू जितू. क्रीजच्या खोलीचा वापर करत वाईडिश लॉंगोनच्या वरून मास्टर षटकार. कहा था तू? 25 for 3 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडू अजूनही शिल्लक. आणि ज्या पद्धतीने यतीनच्या आखूड टप्प्याचा चेंडू पाहता क्रीजच्या खोलीचा वापर करत स्टंपच्या अगदी जवळ पोहोचत मिड विकेटच्या वरून जे प्रहार पाहायला मिळतात ना, लाजवाब. पंचवीस वरती 3. पुन्हा एकदा जितू सज्ज. समोर यतीन. ऑफटमच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव.
लहान मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे आणि गोलंदाजाने वाईड पासून थोडस दूर राहावं. वाईड चे चेंडू आणि हे मोबाईल नेहमी घातात. यावेळेला मात्र विकेटचं पतन. कांदिवलीच्या चाहत्यांनी बराच वेळ आपला श्वास रोखून ठेवला होता, तो आता सोडला, कारण की जितू पवेल यांचा रस्ता पकडत आहे. यतीनला यश मिळालं त्यांना बाद करण्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात 26. एक चेंडू अजूनही तिसऱ्या षटकाचा शिल्लक आहे. 26 for 4 26 धावा. स्ट्राईक वरती आलेले नवीन फलंदाज नोवेल. शेवटचा चेंडू जितेश नॉन स्ट्राईक वरती. स्ट्राईक वरती नोवेल. धावसंख्या 26 4 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर द विकेट मोठा सो खेळण्याचा प्रयत्न फसला आहे आणि अक्षत थोडस थांबतच हा चेंडू रोखला आणि आपल्या साथींना तेच सांगत आहेत की हा झेल नव्हता. मित्रांनो धावसंख्या 27 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 विकेटांच्या माफी असावी, पुन्हा एकदा मला रिपीट करावं लागेल. 4 गडी बाद 27-3 षटक समाप्त. 27 for 4 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3. मालवणी कांदिवली मालवणीमध्ये पण चिंता, कांदिवलीमध्ये पण चिंता. टेन्शन काय असतं मालवणी आणि कांदिवली अच्या चाहत्यांना विचारा. त्यांच्या हृदयाची धगधग आम्हाला साफ ऐकू येते. स्ट्राईक वरती फलंदाज नोवेल. हा चेंडू फुलटॉस आहे, हा कमजोर चेंडू आहे, त्याचा पूरा समाचार घेतला. जबरदस्त क्षेत्र रक्षण आणि प्रयत्न आपण पाहिले. चंद्रकांत आहेत तिथे, चंद्रकांत संपूर्ण समर्पण काय असतं त्या क्षेत्र रक्षणाला पाहून आपल्याला समजतं. वय वर्ष फक्त 14-40 नाही. आधार कार्ड वरती डेट माझ्या मते चेंज व्हावी. चंद्रकांत यांची डेट ऑफ बर्थ चेंज करा. हा 40 खेळाडू नाही आहे, नो चान्स. 29 वरती 4. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू. श्रीकांत आपलं कसब दाखवत आहेत. फलंदाज नोवेल आपली नाराजगी अंपायर वरती दाखवत आहेत. पण पुन्हा एकदा सज्ज व्हावा लागेल. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा पुरेशा नाहीत, 40 कमवावे लागतील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेज कसब. चेंडू आखूड टप्प्याचे आहेत पण दिशा मात्र बदलते आहे. पहिला आत येणारा चेंडू, आता बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या 29. कांदिवली अ महत्वाच्या क्षणी आपलं प्रदर्शन सुधारत आहे. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये असेल की कॅच होईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. प्रयत्न झेलचा झाला होता पण निभावता आला नाही. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात एक सन्मानजनक स्कोर धाव फलकावरती दिसू लागला आहे. सामना सेमी फायनलचा आहे, विसरू नका. 30 धावा क्या असे ना, पण कांदिवलीला त्या धावा कमवाव्या लागतील. दबाव त्यांच्यावरती सुद्धा असेल. 31 वरती 4. पुढे सरसावत नोवेल यांचा प्रहार मिड विकेटच्या दिशेला. यावेळेला पुरस्कार जेजेलच्या रूपानं.
जितेश आणि विनोद यांच्या जोडीला आता गरज आहे ती फक्त शेवटच्या चेंडूवरती षटकाराची. काही लीगल डिलिव्हरी आहे नाही, वाईटचा इशारा आलेला आहे, एक धाव अतिरिक्त मिळेल, 32 धावा झालेले आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही चेंडू शिल्लक, मालवणीकडून अपेक्षा चौकार 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 असं एक मंत्र त्यांच्या मुखामध्ये. किती मिळतील? एक तर मिळालेली आहे. काय चेंडू डिक्लेअर झोनमध्ये पोहोचला आहे, डिक्लेअर झोनमध्ये पोहोचला आणि धाव मिळालेली आहे, फक्त एक धाव फलकावरती धाव संख्या. कांदिवली अविरुद्ध मालवणीने कमावलेली आहे 33, 34 धावांचं लक्ष कांदिवली अला जिंकण्यासाठी हा सेमीफायनलचा सामना. काही क्षणांची विश्रांती, पण कानांना मात्र विश्रांती नाही, म्युझिक. आज संपूर्ण विश्वभरामध्ये मास्टर चषकाचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत आणि आता सध्या आपल्या टी व्ही स्क्रीनवरती जी क्षणचित्रे आहेत ती आहेत आदिवासी पाड्यांना कोळी आगरी एकता समाज मंडळाने जी भेट दिली होती आणि याच आदिवासी पाड्यांना भेट देऊन तेथे महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. भाईंना आपण पाहत आहात, विश्वस्त मुकेश भंडारीजी, त्यानंतर भारतीताईंनाही आपण पाहत आहोत. विविध आदिवासी पाड्यांना आम्ही आवर्जून भेट दिली, तेथे गरजू महिलांना साड्यांचं वाटप केलं. आतिशदादा आणि दिवाकर म्हात्रेजीही या क्षणचित्रांमध्ये आहेत. एखाद्या मंदिरा या मंदिराच्या परिसरामध्ये साड्यांचं वाटप झालं. भारतीताई अत्यंत प्रेमानं आपल्या प्रत्येक बहिणीला साड्या वाटप करतात. प्रत्येक गरिबाला आपली मदत पोहोचावी, ज्येष्ठ गणांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, लहान मुलांना सुद्धा प्रेम मिळावं हा त्यांचा प्रयत्न असतो. ही क्षणचित्र खरंच सुख देऊन जातात, आनंद देऊन जातात. अशाच प्रकारचे प्रयत्न भविष्यामध्येही येणारे अनेक वर्ष भंडारी कुटुंबीय करत राहतील आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ करीत राहील. या सर्वांना अनेक शुभेच्छा आणि ईश्वराला हेच वंदन की या सर्वांना नेहमी चांगलं आरोग्य दे, नेहमी सद्बुद्धी दे आणि लोककल्याण कार्यासाठी नेहमी त्यांच्याकडून कार्य होत राहू देत. धन्यवाद. थँक्यू गुरव. नक्कीच आता जाऊया आपण एकदा परत सामन्याकडे वळूया आणि उपांत्य फेरीचा सामना जर बघितला गेला तर खांदिवली वर्सेस भलवणी दोन्ही संघामध्ये हा उपांत्य फेरीचा सामना पाहायला भेटतो. कालच्या क्षेत्रात जर बघितलं गेलं तर मला वाटतं वजिरा वर्सेस मनोरी संघामध्ये जो सेमीफायनलचा सामना रंगला गेला होता त्या सेमीफायनलमध्ये जर बघितलं गेलं तर मनोरी संघाने 19 धाव संख्याने विजय मिळवला होता, पण त्याच्यामध्ये त्या पाठचं समीकरण जर बघितलं गेलं खूप मोठं आहे, कारण त्यामध्ये मिस फिल्डिंग
ही खूप झाली होती ती, मात्र बजिरा संघामार्फत एक आहे संदीप कोळीचा एक झेल सुटला, त्यामध्ये दोन धावा मोजला गेला होता, त्यानंतर त्यांनी षटकार मारला, त्यानंतर तसंच डॅनी फावडे यांचा हे एक तसाच षटकार शेवटच्या षटकात झेल गेला सुटला आणि दोन धावा काउंट कराव्या लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सुद्धा एक षटकार ठोकला. अशा 19 धावा त्या अवांत धाव संख्येने मला वाटतं मनोरी संघ तो जिंकला होता. कारण असं समीकरण आता बघूया, परत एकदा सामन्याकडे वळूया. पहिलं षटक घेऊन येतो तो मात्र मालवणी संघामार्फत किरण संघाचे संघनायक. नक्कीच काहू कॉर्नरच्या दिशेने मैदानाच्या जबरदस्त सतरक्षण रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त एका धावांचं रूपांतर दोन धावांमध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरतोय. आणि प्रथमच मला वाटतं श्री गणेशा दोन धावसंख्येने कांदिवली संघाचा होताना दिसतोय. 34 धावसंख्येचं लक्ष खेळ मैदानात उतरलेला संघ तो मात्र मॅन फ्रॉम कांदिवली संघ. किरण वैयक्तिक स्वतःच पहिलं, तर दुसरा चेंडू घेऊन येतो तर राईट हॅमर राऊंड विकेट मारा. परत जबरदस्त त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न शत्ररक्षण तिकडे तैनात. एकच धावेवर समाधान. वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळतो आणि संघाला नेऊन ठेवला आहे मात्र 3 धावसंख्येवर. नक्कीच कांदिवळी कोळी युवा मार्फत भव्य दिव्य असं लाव्यू ओम साई स्पोर्ट या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला भेटतं. नक्की जबरदस्त ब्लॉकलचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं, ते ब्रह्मास्त्र युज करताना दिसतो मात्र मॅन फॉर्म मालवणी संघाचा किरण. किरण परत आपल्या गोलंदाजचा टासवर राईट हॅम राऊंड द विकेट मारा करतील. स्ट्राईकवर आहे ते मात्र फलंदाज चेंडू. बघूया चंदू यांची जर सतरक्षण जर बघितली गेली तर गुरु यांनी नक्कीच वर्णन केलं होतं, ते कारण त्यांचं डेट ऑफ बर्थ मला वाटतं चेंज करावं लागेल अशी पाहायला भेटलं होतं ते मात्र चंदू उर्फ चंद्रकांत. परत लाभ केलेला आहे नक्कीच काहू कारणाच्या दिशेने तिकडे सतरक्षण तैनात आणि बाथरूम होतं ते मात्र चंद्र. झेल घेतले तर नक्कीच मॅचचं समीकरण बदलताना दिसतं. कारण कालच्या क्षेत्रात जर बघितलं तर बजिरा संघाने असेच झेल सोडले आणि आपला मॅचही सोडला गेला होता त्याचा तो कालच्या क्षेत्रामध्ये आणि त्यामध्ये सेमीफायनलमधून फायनलमध्ये प्रवेश केला होता तो मात्र मनोरी संघाने. आता बघूया मालवणी संघाबरोबर तसाच कांदिवली संघाचा सामना आहे आणि अप्रतिम असा झेल जितूच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि बॅक टू पवेलन झाला तो मात्र चंदू चंद्रकांत. आता त्याची जागा भरून घेऊन येतो तो वाटतं नवीन फलंदाज कमल भाई. परत एकदा किरण आपल्या गोलंदाजाच्या टासवर राईट हॅम राऊंड विकेट मारा. फलंदाजासाठी नक्कीच पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेल्या सतरक्षण तिकडे तैनात. एक धाव चंद्रकांत तिकडे हजर आहे. मला वाटतं एका धावांचं रूपांतर दोन धावांमध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरतोय. या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळावर झालेली आहे ती मात्र फक्त आणि फक्त 5-1 गडी बाद. प्रतिमशी गोलंदाजी करताना दिसतोय. 34 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदान उतरलेला संघ तो मात्र मॅन फॉर्म कांदिवली संघ. दोन्ही संघ एक दुसऱ्यांबरोबर परत त्याचे शत्रक्षण तैनात आहे. फेकी आहे आणि ते गडीबाद मात्र होता वाचलेला आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळावर 6. एक बोलायचं षटक मला वाटतं पूर्ण झालेलं आहे, माफी असावी. आणि शेवट पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या धावपळावर झालेली आहे ती मात्र फक्त आणि फक्त 6-1 गडी बाद. अप्रतिम अजूनपर्यंत गोलंदाजी झालेली आहे. आता देवीला डीजेला संधी. कम ऑन डीजे. नवीन गोलंदाज जितू. नक्कीच शरीर यष्टी मला वाटत असे नसेल पण अप्रतिम असा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात होता मात्र जितू.
रनिंग बिटवीन जितेश आणि स्ट्राईक वर फलंदाज आहे ते मात्र यतीन यतीन याच्यासाठी राईट हॅमर राऊंड द विकेट जितेश स्लो आर्म पद्धतीने गोलंदाजी करण्याचा यशस्वी असेल लॉंग हॉपच्या दिशेने वन बॉम्ब बाउंड्री होईल का शतरक्षण तिकडे तैनात आहे मात्र अप्रतिम असं शतरक्षण पाहायला भेटतं मात्र दोन धावा काय रोखू शकले नाही या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या जर धावपळावर पाहायला गेली तर नक्कीच आठ धावसंख्येवर खेळतोय 34 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला संघ सरासरी रन रेट जर बघितली गेली होती तर तब्बल मला तर प्रत्येक षटकात आठ या धावसंख्येची सरासरी रन रेट होता मात्र पहिल्या षटकात बघितलं गेलं तर सहा धावा परत एकदा राईट हॅम राऊंड द विकेट परत येतील याच्यासाठी परत शतरक्षण तिकडे किरण स्वतः वैयक्तिक होता मात्र एक धाव का रोखू शकले दुसरे धावण्याचा प्रयत्न आणि भक्त पबलन धावचित्या स्वरूपात थँक्यू डिझे पहिल्या चेंडूवर मला वाटतं दुहेरी धावा मोजली गेली होती आणि दुसऱ्या चेंडूवर मला वाटतं दुसरी धाव करण्याचा प्रयत्न मला वाटतं धावतीच झाला आहे तो मात्र फलंदाज आणि धावसंख्या धावफळावर झाली आहे ते फक्त आणि फक्त 9 आणि गडी बाद झाल्या ते मात्र 2 आता बघूया यथीन आणि नॉन स्ट्राईकवर आहे ते मात्र श्रीकांत जबरदस्त गोलंदाजी अजूनपर्यंत होताना दिसते ती मात्र मालोनी ए संघामार्फत नक्कीच वयगट 14+ अप्रतिम असे सामने युट्यूबच्या माध्यमातून पाहायला भेटतात तसेच क्रीस स्को याच्या माध्यमातून नक्कीच वरेशन करताना दिसतो तो मात्र जितेश शतरक्षण तिकडे हजर आहे आणि एका धावांचं रूपांतर दोन धावांमध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी होतोय रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आणि या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलावर डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे ती मात्र 11 या धावसंख्येवर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून कोळी अग्रेकता समाज मंडळाचे जबरदस्त सामने आपल्याला लाईव्ह कव्हरेज पाहायला भेटतात ते मात्र होम साई स्पोर्ट या वाहिनीमधून नक्कीच जबरदस्त जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या टुर्नामेंट या वाहिनीकडून परत जितू उर्फ जितेश परत त्याच पद्धतीने त्याच लेन मध्ये गोलंदाजी करण्यात यशस्वी सचिन तिकडे फील करेपर्यंत फेकी पहा फेकी अप्रतिम मला वाटतं 2 सहज झाल्या असत्या मात्र फेकी शतरक्षण ही अप्रतिम फेकी ही त्याहून अप्रतिम आणि एकच धावावर समाधान या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफळावर झालेल्या ती मात्र 12 या धावसंख्येवर परत एकदा 14 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज समीकरण बघा थोडस वर खाली होताना दिसत आहे दोन्ही संघाचे छातीचे ठोके हृदयाचे ठोके थोडेसे वाढताना दिसत आहेत कोण या युट्यूबच्या माध्यमातून ह्या चमचमते ट्रॉफीच्या मानकरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच रिव्हर्स सेव करण्याचा प्रयत्न शतक्षण तिकडे तैनात मिस फील्ड होतोय जगदीशांच्या माध्यमातून आणि तो दणदणीत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका तो बॉडी जी सोळा 13 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज नक्कीच अगोदर स्मरण केलं होतं समीकरण नक्कीच वर खाली होताना दिसतंय नक्कीच अप्रतिम सामना पाहायला भेटतोय समीकरण जर आता बघितलं गेलं 13-18 असं समीकरण येऊन ठेवलेलं आहे धावा झाल्या त्या मात्र 16 तिसरं दुसरं षटक प्रगतिशील दुसऱ्या षटकातील म्हटलं शेवटचा चेंडू आता बघूया शेवटच्या चेंडूत किती धावा काढतात श्रीकांत जबरदस्त रिपसिपच्या माध्यमातून एक दमदार चौकार पाहायला भेटला तो मात्र श्रीकांत यांच्या मध्य रिपसिपच्या बॅटीतून आता परत एकदा गुणिजेचा टास्क घेऊन मैदानात गुणिजेसाठी तयार श्रीकांत परत लाभ करण्याचा
लॉंग ऑफच्या दिशेने काहू करण्याच्या दिशेने चेंडू जाताना सचिन तिकडे फील करेपर्यंत मला वाटतं एकच धावेवर समाधान म्हणावं लागेल. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपळाव झालेल्या आहे ते मात्र 17 आणि गरज आहे ती मात्र 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची. समीकरण पहा, इक्वल समीकरण पाहायला भेटतंय. धावा झाल्यात 12 चेंडूत 17 आणि हव्यात 12 चेंडूत 17. कमोन डीजे. धन्यवाद स्वप्नील. दोन षटकाचा खेळ संपतो. दोन षटकामध्ये धावसंख्या झाली ती 17 आणि आता पण बघा 17 दोन षटकामध्ये अजूनपर्यंत 17 धावांची गरज आहे दोन षटकामध्ये आणि 17 बघा कोणाला खतरा ठरतोय बघायचं आहे. आणि 17 म्हटल्यानंतर खतरा आहेच दोन्ही संघामधून. या 17 कोणाला तरी खतरा होणार पुढच्या सॅटर्डे संडेला 9 आणि 10 तारखेला. मला वाटतं मालवणी बी संघाने स्पर्धा आयोजित केलेली आपली अग्रिकोळी एकता समाजाची ती 13वी स्पर्धा आहे मला वाटतं आणि ती देखील तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सॉरी 12वी स्पर्धा आहे. पहिला चेंडू टाकला जातोय फिरवला जातो ऑन साईडला शत्ररक्षक तिथं उभा आहे किशोर मला वाटतं. यस शत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि या एक धाव दोन धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. श्रीकांत स्ट्राईकवर 9 स्ट्राईकवर यतीन श्रीकांत यांनी 3 चेंडूला सामोरे जाऊन 7 धावा केलेले आहेत तर यतीन यांनी 6 चेंडूला सामोरे जाऊन 9 धावा केले आहेत. म्हणजे पार्टनरशिप जर बघायला गेली तर आपल्या स्क्रीनवर दिसत नाही आहे मोबाईल असं दिसले असते मात्र हे टॅब्स जो आहे त्याच्यावर फक्त आपल्याला रन्स आणि स्कोर दाखवते. इथं पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय फाईन लेगच्या दिशेनं. शत्ररक्षक रमेश त्या चेंडूच्या खाली धावतोय. एकदा पूर्ण केली गेली दुसऱ्या धावेला धावतायत आणि प्रॉब्लेम झालेला आहे आणि इथं फलंदाज श्रीकांत या फलंदाजाला धाव बाद व्हावं लागलेलं आहे. जागा घेण्यासाठी अक्षय केळी अक्षत केळी येतोय. स्ट्राईकवर अक्षत केळी नॉन स्ट्राईकवर आपण याच्यामध्ये दहा 14 असं गणित आलेलं आहे. 10-14 असं गणित आहे. स्ट्राईकवर अक्षत नॉन स्ट्राईकवर यतीन या दोन फलंदाजाकडे आपण बघतोय की कांदिवली ए संघाचे मास्टर्स ए संघाचे चांगले असे खेळाडू आहेत. या दोन खेळाडूंनी चांगली सेवा माल कांदिवली मास्टर्स संघाची केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नवल ओ इथं मारण्याचा प्रयत्न केला होता. अपील केली जाते अपीलवर पंचांचा जो निर्णय येतो तो नॉट आउटचा येतो. एक लेग बायचा धाव मिळते. एक धावीच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली ती 21 या धावसंख्येवर. 9 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 13 धावा काढायचे आहेत या सेमीफायनल मेगा सेमीफायनल जिंकण्यासाठी. कांदिवली मास्टर्स ए या संघाला 9 चेंडूवर 13 धावा काढायचे आहेत आणि ते डिफेंड करण्यासाठी गोलंदाज नोबेल डिसोजा इथं तयार आहे. 9 चेंडू आणि 13 धावा त्याचे 3 चेंडू इथं बाकी आहेत. नोबेल यांचा पुढचा चेंडू चांगला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने येतोय. चेंडूच्या खाली चंद्रकांत शत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल तर तो चांगला दिला जातो. एकच धाव दोन्ही फलंदाज देखील समाधानी झालेले आहेत. या एक धाव येणं धावसंख्या पोहोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. 8-12 असं गणित आलेलं आहे. 8-12 असं गणित आलेलं आहे. 7-12 जर आलं असतं तर एखादे प्रॉपर्टी डीलर्स आहे ते खूप झाले असते पण 8-12 आहे. 8-12 असं गणित आहे. दरम्यान पुढचा चेंडू नोवेल्याचा. नोवेल यांच्याकडून देखील चांगलं आता मात्र जगदीश यांच्याकडून चांगलं सत्रक्षण झालेलं आहे.
एकच धाव मिळते, 7-11 असं गणित आलेलं आहे. 7 चेंडू 11 धावांची गरज, 7 डिलिव्हरीज अँड 11 रन रिक्वायर्ड असं गणित आहे. यतीन स्ट्राईकवर, अक्षत नॉन स्ट्राईकवर, यतीन यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 10 धावा त्यांनी केलेल्या आहेत, अजूनपर्यंत त्यांना 11 धावा काढायचे आहेत. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज नोवेल, हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा बघा शत्ररक्षण अप्रतिम आहे, पण तरी देखील इथं तर मला वाटतं थोडे यतीन पुढे गेले होते, दुसरी धाव घेण्याची ट्राय केली असते, पण एकच धावर समाधान. इथं दोन असं म्हणजे 3 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झालेली होती 24, आता फक्त 10 धावांची गरज आहे आणि लास्ट 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 डिलिव्हरीज अँड 10 रन रिक्वायर्ड. आणि बघा शेवटचा गोलंदाज कोण येतो बघायचंय. चला मेगा फायनल सेमीफायनलचा शेवटचा शतक, आणि शेवटचं शतक टाकण्यासाठी विनोद तयार होतोय. 10 धावा त्याला डिपेंड करायचे आहेत, आणि दोन जे फलंदाज आहेत यतीन आणि अक्षत, या दोन फलंदाजांना 10 धावा या 7 चेंडूमध्ये करायचे आहेत. म्हणजे बघूया कोण आता हिरो ठरतोय, गोलंदाज विनोद की याच्यामध्ये अक्षत, किंवा या साईडला भरत उर्फ यतीन हा फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज, याच्यानंतर फायनलचा सामना आहे. मनोरी संघ तिथं वॉर्म अप करताना दिसतोय. विनोद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. विनोद यांचा पहिला चेंडू राईट हा मोर द विकेट मारा, यतीन या फलंदाजासमोर. बघा सगळे प्रेक्षक इथं आता स्तब्ध झालेले आहेत. ओ पहिला चेंडू, इथं चेंडू जातो बघूया, आणि झेल पकडला जातोय, गणेशाच्याकडून झेल पकडला गेलेला आहे. पुन्हा एकदा सामन्याला रंगत आलेली आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर श्रीपाद दांडेकर येतोय, नॉन स्ट्राईकवर अक्षत केळी आहे. कोण हिरो ठरतो याच्यामधील, मात्र या 10 धावा ज्या करायच्या आहेत, आता ते चेंडू त्यांना शिल्लक उरलेले आहेत 5 चेंडूमध्ये 10 धावा काढायचे आहेत. टार्गेट तर कठीण नाही आहे, पण मग जे मोठे मोठे क्रिकेट पंडित आहेत, मोठे मोठे क्रिकेटर झालेले आहेत, त्यांनी सांगितलं जोपर्यंत शेवटच्या चेंडूवर म्हणजे चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेट संपत नाही आहे. या 5 धावा बघा, मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या चेंडूमध्ये 29 धावा देखील झालेल्या आहेत, आणि शेवटच्या षटकामध्ये कोणत्या कोणत्या सामन्यामध्ये 3 धावा देखील झालेल्या नाही आहेत. अशी काय कठीण आव्हानं आहेत, कवी कठीण घटना आपण बघतोय. भरत यांनी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली, मात्र बघ्या त्याच्या समोर आता डावखुरा फलंदाज श्रीपाद आहे. गोलंदाज विनोद आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. त्या सेमीफायनलमध्ये कोणता संघ जिंकतोय ते बघायचं आहे, कारण जो संघ कांदिवली ए संघ आहे तो घरच्या मैदानावर खेळतोय, प्रेक्षक देखील त्यांच्या पाठीमागे आहेत. विनोद यांचा पुढचा चेंडू श्रीपाद यांच्या, ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. शतरक्षण बघा अप्रतिम, चतुर शतरक्षक, चतुर खेळाडू किरण वैती, काय जबरदस्त शतरक्षण बघायला मिळते. दुसरा शतरक्षक असा तर एखाद्या वेळेस थोडा चेंडू त्यांच्या बाजून डिफ्लेक्ट झाला असता, पण किरण वैती यांच्याकडून चांगलं शतरक्षण. आता 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 4 डिलिव्हरीज अँड 9 रन्स रिक्वायर्ड असं गणित आलेलं आहे. कठीण गणित नाही आहे अजूनपर्यंत, पण कठीण आणि सोपं देखील नाही. बॅलन्स अजूनपर्यंत बॅलन्स सामना आहे, कुठेही झुकलेला नाही आहे. एका बाजूला 1 किलो कापूस ठेवला आणि दुसऱ्या बाजूला 1 किलो केळे ठेवले तर ते बॅलन्स होतील असं आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. ओ चांगला चेंडू, क्लीन बॉल झालेला आहे, अक्षर हा क्लीन बॉल झालेला आहे. बघितलं तर आपण चित्र जे चित्र होतं
पाच सहा चेंडूवर दहा धावाचं ते चित्र आता बदललेलं आहे. तीन चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे. म्हणजे बघितलं तर विनोद कोळी यांनी जे षटक टाकले त्याच्यावर एक एक धाव देऊन दोन फलंदाजांना त्याने मात केलेलं आहे. एक झेलबाद आणि एक क्लीन बोल्ड असं हे चित्र आहे. तीन चेंडू आणि नऊ धावांची गरज. प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके. स्वप्नील यांनी सांगितलं की प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके आता मला वाटते वाढत चाललेले आहेत. बघा ज्याला ज्याला प्रेशर किंवा हार्ट अटॅकचा जो प्रॉब्लेम आहे त्याने हा सामना बघू नये. कारण बघितलं तर कांदिवली संघ अगोदर बघितलं तर थोडा प्रदावर होता. पण आता थोडा खाली येतोय. पहिला पुन्हा एकदा चेंडू. ओ चांगला चेंडू. चेंडू कुठे लागू चेंडू जातोय संघासाठी. आणि काम कठीण होतं तर सोपं केलेलं. आता एक षटकार मारून धावसंख्या बघा 31 वर पोहोचवलेली. दोन चेंडूवर तीन धावांची गरज आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. कुठेही गेलेला नाही आहे. कारण ज्या तीन धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. तीन धावा कंपल्सरी चेस्ट आहेत. नॉन स्ट्राईकवर श्रीपाद, स्ट्राईकवर रवी. दोन्ही फलंदाज धावखोरे आहेत. या धावखोऱ्या फलंदाजांना खूप अवघड असं आव्हान नाही आहे. बघ्या गोलंदाजीसाठी गोलंदाज विनोद. विनोद या गोलंदाजावर थोडं प्रेशर आलेलं आहे. मी सांगितलं होतं की ज्याला यस नर्मदा अर्जुनचे भूपेंद्र केणे आलेले. अक्षत यांचे वडील आहेत ते इथं आलेले आहेत. बघा अक्षत अक्षतचा संघ खेळ बघण्यासाठी ऍक्च्युली भूपेंद्र केणे साहेब आले होते. पण अक्षत बाद झाले. तुमचा संघ इथं मात्र खेळताना दिसतोय. दोन चेंडू आणि तीन धावांची गरज. विनोद यांचा पुढचा चेंडू. अप्रतिम आणि सामना संपलेला आहे. सामना संपलेला आहे. यस यस सामना संपवलेला आहे.